यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारा आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या नाचे खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोट लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या विठोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड देवानं गाराणं ऐकलंच शाली वंशके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला शिवाजी
शिवबांना मा साहेबजी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, सामराज पंत, अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंकर, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. इतर श्रींची इच्छा. भवानी, मा साहेब आणि या देशीच्या समस्त देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही शिवाजी राजे भोसले या मातृभूमी समोर नतमस्तक होत आहोत. जुन्या
ज्ञानेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवता कामा नये. अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडत. अशा वाघिणीचा त्यो छावा, गणी माला कसा ठेचावा, तो क्यात नेहमी करावा, भेटीचा धन सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियाना खान डौल पडून सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि जगा केला. खान अभिमान मान्या
आख न्याने साग पेटू दे आग मराड़ी स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संहिता धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची. साडेतीनशे वर्षाच्या काळ्या रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला.